नमस्कार, कसे आहात तर तुम्ही सगळे? चला तर मग आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले आहे मंगेश विठ्ठल कोळी लिखित यशाचा मार्ग पुस्तकांची व्हिडिओ मालिका। या मालिकेमधील आधीचे लेख तुम्ही नक्कीच ऐकले असतील, त्याचप्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडल्यास लाईक करून आपल्या प्रियजनांना अवश्य पाठवा। तर आजच्या लेखाचे नाव आहे सहकार्य भूमिका। जन्मापासूनच प्रत्येकाला सहकार्याचे योगदान लाभलेले आहे। सहकार्य हा शब्द प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असतो। भारतीय संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे। एकमेकांना सहकार्य कसे केले जाते ते लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जातं। मात्र ही एकत्र कुटुंब पद्धत आणि सहकार्य करणे हे सुद्धा आज लोप पावत चालले आहे। सहकार्य या शब्दाला स्वार्थाने गुरफटून केलेली मदत म्हणून ओळखले जाते। आपल्या हातावरच्या बोटावर मोजण्या इतपतच व्यक्ती इतरांना सढळ हाताने स्वच्छ मनाने सहकार्य करताना दिसतात। याउलट काही व्यक्ती या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ दडलेला असतो अशाच गोष्टीमध्ये सहकार्य करताना दिसतात आणि अशा व्यक्ती धूर्त म्हणून ओळखल्या जातात। एखाद्या व्यक्तीला यश मिळवण्यात मदत करतात मात्र श्रेय स्वतःकडेच घेताना दिसून येतात। ज्या गोष्टीपासून चांगला वाईट अनुभव मिळतो किंवा ज्यामध्ये अपयश आले आहे त्यापासून खूप काही शिकायला मिळते। एखाद्या ठिकाणी किंवा कुटुंबात समाजात एकमेकांच्या सहकार्याने कार्यरत असाल आणि काही कारणास्तव ते काम सोडावे लागते अशावेळी इतरांशी असणारे संबंध न बिघडवता स्वच्छ आणि चांगल्या विचाराने बाहेर पडा। तिकडून बाहेर पडला तरी त्यांनी केलेल्या सहकार्याला कधी विसरू नका। यशस्वी व्यक्तींसोबत सर्वजण असतात परंतु खरे सहकारी अपयशी झाल्यावर अपयशातून बाहेर पडण्यासाठी मदत करतात। पुन्हा यशस्वी होण्यासाठी स्वतःचे तन मन धन लावून सहकार्य करतात। अशाच व्यक्ती एखाद्याला यश मिळवून देऊ शकतात। उदाहरण द्यायचे झाले तर गोपाळ काल्याचे म्हणजे दहीहंडीचे खूप छान उदाहरण देत आहे। उंचीवर असणारी दहीहंडी फोडण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याने मानवी मनोरा उभा केला जातो। एक गोपाळ ती दहीहंडी अलगद फोडतो परंतु त्या मनोऱ्यामध्ये प्रत्येक व्यक्ती एकमेकांना सहकार्य करत असते आणि त्याचमुळे हंडी फोडण्यामध्ये यश प्राप्त होते। यशामध्ये फक्त एकट्याचीच मेहनत नसते तर स्वतःचे कुटुंबीय मित्र शिक्षक समाज किंवा तुम्ही कार्यरत असलेल्या ठिकाणचे सहकारी यांचा पण खूप मोलाचा वाटा असतो। एखादी व्यक्ती यशस्वी उद्योजक असेल तर त्या पाठीमागे हजारो हात दिवस रात्र कार्यरत करून यश मिळवण्यास त्या सहकार्य करत असतात। प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनात सहकार्य हवेच असते आणि दिवसभरामध्ये त्यांना अनेकांचे सहकार्य मिळत सुद्धा असते। त्यामुळे इतरांना निस्वार्थी स्वच्छ मनाने सहकार्य करा। कोणताही स्वार्थ किंवा वाईट हेतू मनात न ठेवता सहकार्य करायला आपण शिकलेच पाहिजे।